मात्र जेथे आंब्याच्या झाडावर एक कावळ्याचे पिल्लू अडकलेले होते, रेस्क्यू टीमने सुखरूप उतरवले. कुळगाव बदलापूर अग्निशमन विभाग यांना गंगोत्री अपार्टमेंट चैतन्य संकुल कात्रज येथून फोन आला. आंब्याच्या झाडावर एक पक्षी तिसऱ्या माळ्याच्या उंचीपर्यंत अडकलेला आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाला मिळाली असता सदर त्यांनी रेस्क्यू टीमचे अध्यक्ष योगेश साखरे यांना कळविले. रेस्क्यू टीमचे अध्यक्ष योगेश साखरे व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचले. त्या आंब्याच्या झाडाला पावसामुळे शेवाळ लागलेली होती, तरी रेस्क्यू टीमचे मेंबर मनोहर मेहर, योगेश भालेराव आणि विशाल सहस्त्रबुद्धे यांनी आंब्याच्या झाडावर चढून यशस्वीरित्या कावळ्याच्या पिल्लाला सुरक्षित खाली उतरवले व झाडावर लटकलेल्यामुळे त्याचे पाय अधू झाल्यामुळे त्याला उपचारकरिता रेस्क्यू टीमच्या देखरेखीसाठी मनोहर मेहर यांच्या स्वाधीन केले आहे. याबद्दल स्थानिक तक्रारदार आणि अग्निशमन विभागाने रेस्क्यू टीमचे आभार व्यक्त केले आहे. प्रतिनिधी संजय कदम, महाराष्ट्र न्यूज 10, ठाणे.